शाबास गणपत होशी लवकरच हवालदार होशी जमादारच होशील पठ्या बोटाला चिंदी बिंदी बांधकाय तरी हवालदार
जमादार, हौसदार, सुप्रिंटेंडेंट। हम गरीबांते शिवाय शाप खाऊं, राजा पण होशील। हो का नाही होणार? कोण गरीब? तुम्ही बाजार बसा गरीब, मिळेल त्या सौदाचे खिसे कापणारी तुमची औलाद गरीब। हा हा, तेच तर मी म्हणते, खिसे कापतो आम्ही, तुम्ही गळे कापता। ए, तू कोण समजतेस मला? पोलीस, दुसरं कोण? अस बदमाश, चांगलेच उपकार फेरतेस। उपकार? चहा राहण्याच्या चिरीमिरीसाठी सगळेच उपकार करतात। चला की घरी। आता लाजता कशाला हवालदार साहेब? मला तुम्ही अशी थोडीच सोडणार, आज नाही उद्या चिरीमिरी वसूल करालच। तुला वाचवली बघाशी ते चुकलं जरा। चुकलो? सुधारा की तुमची चूक। आहेस, बनेल आहेस। चल तुला चौकी बरं चिरीमिरी दाखवतो। चला की, भीते की का तुमच्या चौकीला? भिशील भिशील, मांजर पाटणी सुरू खडी फोडायला लागली की भिशील। ते सोडा हवालदार साहेब, तुमच्या खडीने मांजर पाटाने भिवू नका मला। रस्त्याच्या कड्याला फाटक्या पात्रात कुडकुडा दिवस काढलेच मी। कशाला? उगीच गंमत म्हणून जरीच्या पैठणीचा कंटाळ आला होता मला, कशाला? पण आता तर मजा आहे ना तुझी। मजा तर रोजच मजा। कुणी वस्कन दारूची चूळ तोंडावर टाकतो, तर कुणी जीवाचा खेळ म्हणून डोईचे कसा कसा उपडतो, आणि आम्ही हीही करून हसतो। किती मजा नाही? मेल्यावर तर सगळीच मजा। मग मार की पाहते, आणि तशी नाहीच मेले तर तुम्ही आहातच की का? चल डांबतोच तुला आता कोठडीत। काय 255 असं कावर बावर काय बघताय? ए 758 कावर बावर मी का तू? दादा पुढ मी कावर बावर। अहो 255 जा घरी परत, पुन्हा सापडलीस याद राख। का डांबा ना कोठडी? जाओ जाओ, नाहीतर बताएंगे। जाओ जाओ जाओ। जाओ कोण रे? कोण? कोण नाही, साईट सोडून चालली होती। अरे कोण चालली होती? लारी, मोटर लारी। ही लारी होय? Thank you.
लई माणसं आल्यात. त्या महिनीकडे शेट लोक आल्यात. ती गेली कुठे बाहेर. हाय तर नीताची तर चालली आहे चलती. तेरी तेरी रे तेरी. तुझा चावाला मेला का. चहा केव्हा येणार. येतो येतो. ए चावाला तारा विचार को छो कोनो बड़ो लोग मिला लाए का बहु जाली तुझे मिजाज गानो गाओ नहीं तर जातो मैं कुछ कोल रही दोस्त मैना भाई आता तेरी ए पावडी वाला गप मैंने ला काय समझतो श्री आमच्या मैना भाई करा सुरू ए फटोस आठ आना मुगी रे रुपया वाजव छान छान रुपया मैना भाई आता हूं जाऊ दे हाँ दिल नवाज मैना वो रागनी अलाप हाँ साहेब अल्लाह दित्ते खां पड़े तबले पे कशाला बुदा दी बात बघा उडून चालली रात
पंजाबी भाषा से गाना होंगे नहीं 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 गुजराती भाषा तो होंगे नहीं पंजाबी भाषा
मग तू आलीस तेव्हा तुझा नूर काही ठीक दिसत नव्हता मैना बाई. अरे तुझी मैना आज जाणार होती पोलीसच्या कोठडीत. काय आड्यावर धरपकड झाली काय? पण सुटले बाबा एका पोलीसच्या मेहरबानगीनं. पोलीसची मेहरबानगी? ती कशी काय बुवा? का कुणाला ठाऊक, दिली खरी सोडून. जरा उमदा होता पोलीस दादा, चहा प्यायला पण घरी येईना. मग नाही आला तर नाही, एवढा कसला विचार करतीय? तसं नाही रे, पण कोणाची मेहरबानगी राहायला नको बाबा आपल्यावर. जाऊ दे ग चहा अनुकान की. नको, तूच बस जरा बोलत. रामू तू आहेस म्हणून तरी थोडा वेळ मजेत जातो. काय बघतोस? मैनाबाई तुला बघितल्यावर मला माझ्या मेलेल्या बहिणीची आठवण होते. बघ तिचा चेहरा अगदी तुझ्यावानी होता. या समजाळी तूच तेवढी वायली कशी? वायली वाय, पण तू हात कशी आली? कशी आले यावं लागलं. मैनाबाई इथल्या बायकापून तुझं वागणं लई वेगळं वाटतं बघ. तू कुणावर रागवत नाहीस, कुणाच्या बी अंगावर खेकसत नाहीस, आणि सगळ्यात म्हणजे तू कवा बी शिव्या देत नाही. थांब, मी देते तुला शिव्या. दे, तू काय बी कर. हात यायला मिळावं म्हणून तर या खालच्या हुटलात रखडतोय ना. जातो, नाहीतर तू मालक वरडल माझ्या नावानं. माझ्या हातातलं पैसं घेतायस? या हातातलं पैसं नाही सुटणार. चाली पैसे घेतेस. किती पैसे तुझ्या पोटाच्या खळग्यात घालू? आता मला खाताव म्हणजे सुटला. सुटतो कसला, मला पैसे देत नाही. बाबांना तुला रस्त्यात टाकले, तवा अण्णाला कुणी लावले? कुणी लावले या घाबरू नये. अण्णाला लावलीस तेच तर उपकार फेडते. मरत पण नाही गजी पिढा. मी मरू? तू मर. पैसे देत नाही काय? तो
तूच बोंब मारू नकोस, झोप मोडलीची. घरातली काम तुम्हीच करताय ती? कसं ना वगे? अग पण माझं जरा ऐकशील तर खरं. काय बी नाही ऐकायचं. आता करशिला कब्बरच्या आणि दिवसभर मला बारडीवर उपकार सांगत बसशील. मी काम केलं तुझं, मी काम केलं तुझं. का नाही उठवलीत मला? ए चल जा. का नाही उठवलीत मला? घरच्या मालकाने तिकडे रात पाळ्या करायच्या आणि मालकिनीनं ताणून झोपा काढायच्या. होय मग बसून राहायचं होतस रातभर झोपूनच्या झोपून आणि वर मला गुरकावतेस. हात भाजल की? गणपत दादा चल बघू. उगीच सतावते सारखे. गणपत, हे गणपत, आता तूच सांग माझ्या पायी तुझी झोप कधी मोडली आहे का? कोण म्हणताय? ही चितुंद्री तुझी भाची सकाळपासून माझ्या राशीला लागली आहे. येती शुभ करते, येती शुभ करते, येती शुभ करते. आई चहा पाहिजे. आपल्याला देखील पाहिजे. गणपत चाचा अदगर व्हायचे का? बर चूळ भरून खातो. खाव आता. चूळ भरून खा, चूळ भरून खा. हो ना खाव आता. सकाळीच नको मला काय खायला. रात्रीपासून काय बी खाल्लं नाही सर. खावा आता. नको. खावा. नको. खावा की पत्तयच काय पुतळा बहिणी काय चालली बतावची? काय नाही, तिच म्हणणं आहे मी आपलं सारखं खात बसावं. मी नाही खात. अगं जर आईची तर लाज धर. काही लाजू नका मला. चालू द्या तुमच. आई तुम्ही काय
नको नको मला नको मध्ये नको म्हणून हे काय न्यारच प्रेम आहे बुवा. आई काय काय यांचा हा संसार बाबा असा संसार हाच खरा भाग्याचा. हे चेहऱ्या मोऱ्याचं प्रेम नाही काळजाच आहे. म्हणजे दिवसातनं 100 वेळा भांडतात हेच वय भांडतात 100 वेळा पण एकाच्या पोटात आण गेलं नाही तर घशाखाली घास उतरत नाही दुसऱ्याच्या. तीच तर मला गंमत वाटते. आज एकमेकांना डोक्यावर घेऊन नाचायचं आणि उद्या तोंड बघायचं नाही असला थिल्लरपणा त्यांना माहित नाही. 30 वर्ष एकमेकांच्या खस्ता काढल्यात त्याने. वडाच्या झाडासारखी वादळा पावसातन वाढलेली माया आहे त्याची. बाबा हीच खरी माया. कौन तू? हाँ चलो ना घर. किसके घर? तेरे? तू जैसी के घर मैं चलूं? तुम अपने को क्या समझते हो? समझता नहीं मगर. मगर क्या? हम इंसान नहीं? खा नहीं लूंगी तुम्हें. नन्हे मुन्ने को घर ही पहुंचा दूंगी. चलो. अच्छा अच्छा चल. क्या है तेरे घर में मालूम होगा. कहाँ रहती है तू? अगदी छान ठेवलीस खोली. हा छान छान म्हणजे? मगाशी त्या शेजारच्या खोल्या पाहिल्या तुमच्यापेक्षा छान आहे. हे काय? काल रात्री तुम्ही मला सोडून दिलीत. त्याची बक्षिशी होय. असं असं काल दुगारात बरीच लाट मारली दिसते. लाट म्हणजे मी जुगार खेळते हो? नाही जुगाराच्या आड्यावर देवाच्या पूजेला जातेस. जरा गंमत म्हणून जुगाराच्या आड्यावर गेलं तर काय झालं हो त्याच्यात? गंमत हो. आम्हाला काय तुमच्यासारखा संसार आहे का? मुलं बाळ आहे जीवाची करमणूक करायला. म्हणजे तुला आमच्यासारखं राहावंच वाटतं? नाही तुम्हाला नाही समजायचं ते हवालदार साहेब. उचला उचला ते पैसे. काय कमी झाले का पैसे? अहो केवढं मोठ्यानं ओरडता. हे का पोलीस चौकी आहे का? बर जातो मी.
लफंगे पत्करले पण या बायका नको सगळ्या कशा कशा असतील सगळ्या नाही एकूण हे अशा थपा मारतील अशा भुलवतील खोट बोलतील गळ्यात पडतील पिंपळ पडली तर पैसे देतील सुद्धा पण पाच घेऊन पन्नास काढतील सगळ्या सारख्या असं नाही भूताला काय झालं छे काही नाही जरा खरकटलं होत आई काय वाची सुचिस तू आता शिव लीला अमृत महानंदेचा अध्याय खरंच नायकीन असून केवढी साधवी ती ते तुझं पुराणातलं सोड गाई पण खरंच असल्या बायकात कुणी चांगले असतात का नाही असणार माणसंच आहेत ना ती त्यात सुद्धा असतात की चांगल्या चिंगी फाड़ लिया पुलिस ना मारता है अड्ड्यावरचा छापा ठीक जमला नाव राखलेत आपल्या सर्कलचं पठ्ठ्यान गणपत शाबास तुझी छाती खरी कस काय बोट तुझ छान आहे साहेब अहो 255 ही घ्या तुमची छत्री अरे च तुझ्या इथे राहिली तू बरीच सज्जन दिसतेस सगळेच चोर असतात एखादा असतं की चांगलं माणूस पण एवढी चांगली असल्याचं नव्हतं वाटलं मला का हो नाही वाटलं तस मला हे काय वाटतं सांगू काय भारीच भोळे वाटत तुम्ही मला भोळा मी भोळा भोळा असत तर तुझी पारखच केली नसती बरोबर बायकांची बरीच माहिती दिसते तुम्हाला कारभारी मोठी नामे शोधून काढली असेल नाही म्हणजे नाही म्हणजे कारभारीनच नाही मग कसल्या बायकांच्या गोष्टी सांगता बायकाशी कधी बोललंय तरी का बोलले म्हणजे पुष्कळ माहिती मला अहो पण बोलला तरी कोणाशी कोणाशी म्हणजे एक 80 हो
ती एक बाईच आहे. आणि 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 आईशीच. आणि माझ्याशी. काय घर खोडाचा विचार आहे वाटतो? तुला रेखुटा कसा आवडताय? काल आपली गाठ पडली त्याच्या खुण्याची हिरे, आज सकाळी गाठ पडली त्याची हिरे, आणि ही आत्ताची. गाडी घोड्यात नाही फिरायला लागलीस की? कुठे गेली ती? नाटकाला. हा बरेच पैसेवाले दिसतेस. हा मिळतात थोडे गाणे नाचणार पैसे. तरी मला वाटलंच तू काय या इतर बायकासारखी असत असत. हो नाहीतर कोण बोलला असता तुझ्या बरोबर? तर हवालदार साहेब. बरोबर ओळखलं की नाही तू चांगली म्हणून? आता छान आहे. मग टाकून द्या किती चिंधे. हा खुळा कोण? तनख्वाह देने वाले की सूरत देखो. गाली ना निकाल, गाली ना निकाल. अभी लाके देता हूँ तेरे चाराने. हवालदार साहब आप चलो मेरे साथ, तुम्हारे हाथ में देता हूँ चाराने. हवालदार साहब ये बदमाश है, तुम्हारे हाथ से भी निकल जाएगा और ये पता ही है कौन मरेगा. चुप रहो, चल. अरे तेरी आंख में पानी नहीं इतनी मार खा के? हवालदार साहब दुनिया रोने वालों की नहीं. मैना बाई कड़े तिच्याकडून पैसे घेणार तू? म्हणजे ती म्हणजे काय? नाही रे मला माहित आहे चांगली बाई आहे ती. मैना आपली फार चांगली आहे. आज आपल्या हाताने चहा पाडणार आहे ती. ए असा फुकट चहा पाजते काय? नाही ना. मैनाबाई मला एक चार आणू दे. हे खिरामो तुम्ही या की चहा घेणार? हो. काय खाता? भाग आहे
शब्द बोलशील तर फोडून काढी. फोडून काढी का समजता तुम्ही मला? आपली बत्ती की बायको? बायको असती तर सोडून काढली. भले पण आता सोन भिरवते आणि इकडे सतरा दळांच्या गळ्यात पडून पैसे कमावते. हो कमावते कमावते. तुम्ही कोण मला विचारणार? मी कोण? बेड्या टाकून अडकवली असती त्या दिवशी म्हणजे मग समजलं असतं मी कोण ते. त्या उपकाराचा बदला म्हणून दादागिरी दाखवत आहोत एवढं वाटत होत तर घ्यायचे होते चार पैसे आणि धरायचा होता आपला रस्ता. पैशासाठी बाटलीचे धंदे करायला बाहेर नाही पडलो मी तुझ्यासारखा. पैसे नाही तर काय चिंचुके कमावून पोट भरता वाटता तुम्ही? पोटासाठी नाही तुम्ही असले धंदे करी, मजा करायला हवी ना. मजा तर लाज नाही वाटत मजा म्हणायला. गोष्टी सांगतात लांब लांब जिभा काढून सगळे पण कोणी येत नाही मदत करायला माणसाला. पुष्कळ येतील पण हवेत कुठं तुम्हाला? चटक लागली ना इथली. बस करा चटक मजा. माहित आहे का तुम्हाला आमच्या काळजात काय मजा होते ती? चला मी येते तुमच्या बरोबर. चालती होय तुम नाही होत. चालती होतेस की नाही होणार? कोणाच्या बापाचा रस्ता आहे का हा? चल बरोबर. हो तुमच्या बरोबर. काय 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 तुम्हीच म्हणत होता ना ही मी बाहेर पडले आहे म्हणजे तू आताच्या आता माझ्या बरोबर येणार का? नको येऊ का? चाचरता का? चाचरत नाही पण लोक काय म्हणतील? रात्री लांब लांब गप्पा मारताना मेले होते का तुमचे लोक? सगळे सारखे. जो येतो तो मोठ्या सज्जनपणाच्या गोष्टी सांगतो. घटकाभर आपल्या जीवाची करमणूक व्हावी म्हणून देतात वाटील त्या थापा. करायला बघतात आम्हाला मोठ्या सती सावित्री. ऐकलंय पुष्कळ वेळा. मला वाटलं तुम्ही तरी असाल थोडे निराळे. एकानं मला या नरकात लोटलं तुम्ही नाही मला वर काढीत. रामू चल परत. थांब भैया. हे भैया. राम राम. त्या तळीत एखादी रिकामी खोली आहे का? खोली चाहिए. चलो दाखवतो. खोल्या बहुत आहेत. पुष्कळ खोल्या आहेत. आहे तो बहुत पर खाली एक दो है. साहेब 24 घंटे पाणी धो धो वाहत आहे. साहेब 9 बजे दिवाबत्ती बंद. रखरख नाही. खुशाल झोपून जाओ. साहेब जोर किलटच्या क्या विषयात एकता बाई माणूस ठेवून जावा. देखो कचरा साफ केला की काय सुंदर दिसणार. तुमचे करतात केशर.
अरे क्या पावला आवत है साहेब, आतला सब सामान उडून जाईल काय भर काय साहेब, तुमच्या पासून काय ज्यादा घेणार, समजे देतात तो 6 रुपया भाडा, 6 रुपया बत्ती का? हा, तुमच्या पासून आगाव नाही चाहिए, 4 दिवस नी देव साहेब, पोलीस लोक पर विश्वास नाही केला तर जग हसेल हमारा। क्या नंबर क्या आपका? 255 255 बहुत बहुत अच्छा नंबर है, बहुत अच्छा। राम राम। राम राम। जातो मी आता उजाडेल। पुन्हा येणार ना? हो हो, संध्याकाळी अंधार पडल्यावर। बर, तेव्हा तरी याल ना? हो हो। राम राम ना साहेब। राम राम। खरंच वाटतो तुला याचा विश्वास? मग चलायचं परत? एकदा आले आहे खरे, पाहायचं शेवटपर्यंत। उगीच मग मनाला वाटायला नको। तुला वाटतं तू येईल संध्याकाळी? वाटत, वाटून घेतलंच पाहिजे मला तसं। खुळी आहेस तू, अगं जिला उजेडाच घ्या वाटते या किंवा अंधारात काय येणार? पर हात बसून खाणार काय तू? अगं एवढ्याशा पैशानं काय होणार? 3-4 दिवस तरी निघतील आणि मग काय करायचं ते? अगं काय म्हणजे करणार काय तू? दुसरं काय करणार? चांगल्या माणसाने जर हात नाही दिला तर पटणार पुन्हा त्या नरकात जाऊन पिचत। आम तापानं फणफणत असलं तरी तोंडाला रंग फासून बसणार, सडल्या किडलेल्या माणसांना सुद्धा या तेच म्हणणार। कोणी दारुडा ओकला तरी गटारात लोणारी कुत्रीच आम्ही। हात म्हटले की लांब पडायचं, ये म्हटलं की जवळ जायचं। आई जगदंबे, तू सगळ्या जगाची आई आहेस, माझ्या लेकाचं लवकर लगीन होऊ दे। तेचा संसार सुखाचा होऊ दे, तुझी कृपा असू दे ग आई माझे। आई जगदंबे, मला उजवा कौल दे आणि माझ्या मनासारखं लवकर होईल असं सांग। आई जगदंबे, मला आताच लगीन नाही करायचं, डावा कौल दे आणि माझ्या मनासारखं होईल असं सांग। कबस। आई जगदंबे, त्याचं ऐकू नकोस, उजवा कौल दे। जगदंब 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 जगदंब। बघ, आईनं कौल दिला। जगदंब जगदंब जगदंब। आता तुला लवकर लगीन कराय भाव। मी एक मुलगी बघून ठेवली आहे, चांगली आहे। गणपत। ए गणपत, गणपत। हे बघ, आता तुम्ही गावाकडनं आलो, पाटलानं तुला सांगावा दिला या।
या 4-6 दिवसात आलास तरच खंड वसूल होईल, नाहीतर काय भी हाताला लागणार नाही. अस आई हयगय करू नका, धाडा त्याला लवकर. बरं बाबा जा, एक दिवस जाऊ नी. बरं जातो, एक दोन दिवसात राहता येऊ. राम राम. पण जात लवकर. मीठ होत आहे. म्हणजे ए म्हणजे कुठे म्हणजे काय बघायचं आहे तो काय करता आता बाबा. तुम्ही इथ? अरे तू इकडे कुठ? मी तुमच्याकडे आलो होतो. शेतावर 4-8 दिवसांनी गेले तर नाही का चालायचं? अरे येड्या उद्या जा, भलत्या कामात हे काही करू नकस, घालून बसशील शेत पोटे. बर मामा. इथ झोपता वाटत तुम्ही? वय तर काय, येते या कुठ झोप. पडतो बाहेर बिचारा टाकून खोकत रातभर. म्हणजे रात्रभर पहाराच करता म्हणा ना इथ. अरे गणपत आलो आलो. बरं मामा जातो. अरे इकडून कुठे गेला होतास? जरा मामाकडे गेलो होतो. चल डुटीला. कसं
बदमाश असं फसवतेस काय? चल काढ पैसे घेतले ते काढ पैसे दे. काय फुकट घेतले काय पैसे? झाली मध्ये मध्ये गडबडते आणि मरी येते. रामू इतकं करून बी काय पैसे मिळाले नाहीत. आता बघायची आणखी काहीतरी धडपड करू. बाबाई पैसे मिळाला होत बघ काय परमैनाबाईला इथल्या घालीत परत याला लावून अगं बोलतोस. बर बर तू जाजेलच की नाही तिच्याकडं पाठ तोडत नाही तुझी. काय पगार घेणार? काय बी द्या पोटाला. दोन महिने फुकट काम करशील कर आणि दोन महिने खाऊ काय? या बाटल्यातले घाण पाणी तुमच्या नावावर. तेव्हा आपल्या दुकानात काही काम द्याल तर फार उपकार होतील. ते खरं आहे बाई पण तुमच्यासारख्या बाईला म्हणजे असल्या बाईला आम्हाला नाही ठेवता येत कारण सभ्य ग्रस्तांचं वळण आमच्या दुकानाकडे हमखास असत. नाही म्हणू नका मी तुमची भांडी घासेन दळण दळीन काय सांगाल ते करेन पण मला काम द्या. बरोबर काही काळजी करू नका पण आता हिला काम कुणाला बी नको आहे. जगाला काय बी धरून आहे आपल्यासारख्या माणसाची पण आपल्याला जगाची जरूर आहे. नाही ना आले हवालदार साहेब नाही नाही येणार तू भित्री भागूबाई. मग चलायचं परत. कसला विचार करती आहेस आणखी? आजचा दिवस वाट बघूया का रे? कसली वाट बघतीयास? अगं मी सांगतो तो नाही येणार. हे बघ आजचा दिवस वाट बघूया संध्याकाळपर्यंत अंधार पडल्यावर येतील ते. Thank you.
काय ग मैना बाय, बत्ती का लावली नाही अशी का बसलीस अंधारात? काय अंधार पडला? नाही पडला अजून अंधार, किती छान उजेड आहे नाही? खुली आहेस तू, अंधार पडल्यावर म्हण तू येणार आहे, जणू काय गेलं तीन चार दिवस अंधार पडलाच नव्हता. तू दिवा लावला नाहीस म्हणून काय अंधार पडायचा राहिला नाही? कुठे निघालीस? परत पहिल्या जागी. का? आता खात्री झाली म्हणून फसले मी. फसलीस म्हणजे? कशाला ढोंग करता, मला इकडे आणून या नव्या जागेत एकटीला सोडलीत, आणि दिवसच्या दिवस तुम्ही तिकडं तोंड लपून बसला, म्हणजे बघावी बघावी माणसानी वाट. निघून जाओ परत, निदान तुमच्या सारखी माणसं तरी असले फसवेगिरीचे धंदे करते असं वाटलं नव्हतं मला. मी फसवेगिरी केली? दुसऱ्याला फसवण्यात स्वतःचा जन्म गेला म्हणजे सगळं जगच भामट्याने भरले असं समजू नकोस. मला माहित आहे तुमच्या सारख्या बायका कशा साठी एवढा आंधळ उडा करतात. तो काय समजता तुम्ही मला? पैसे मिळवायचे असते तर मी इथं नसते आले. खूप पैसे मिळत होते मला तिथं. मग आलीस कशाला इकडं? वाटलं मला तुमच्या मदतीनं मी नीट मार्गाला लागेन, मला चांगल्या आयुष्याला सुरुवात करायला मिळेल, मी जरा माणसात येऊन पडेन. पण तुम्ही बसला तोंड लपून. तोंड लपून? 10 वेळा इथे मी तुझ्याकडे यायला धडपडलो पण दर खेपीला कुणी ना कुणीतरी हटकतोय. आमच्या तो गावचा थेडा तर पहारात करत बसला बाहेर शेजारच्या खुलीत. त्याला हे आपलं कळलं म्हणजे सगळ्या गाव भर होणार. आईलाही सांगणार तो, किती झालं तरी मी माणूस आहे, जगाला भ्यायला पाहिजे मला. काही वाटायला पाहिजे होतं तुला मी फसवेगिरी केली म्हणताना. तुम्हालाही वाटायला पाहिजे होतं मी पैशासाठी तुमच्या पाठीमागे आले म्हणताना. मी आता तुला अगोदर सांगून ठेवतो, उद्या मी जाणार आहे शेतावर, 2 दिवसांनी परत येईन. काय आलं ऐकू मला? 3 दिवस आला नाही, आता 2 दिवस शेतावर जाणार, पुन्हा येणार पुन्हा जाणार, हे सांगण्यासाठी तुम्ही इथे येत आहोत? ही इथली सगळी चाळ मला खायला येते, जो येतो तो टाकाटाका बघतो. धरून ठेवलेलं जनावरच मी, ते काही नाही, मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर शेतावर. माझ्या बरोबर? आणि त्या खेड्यात येणार? म्हणजे छान, लोकांनी तिथे तुला माझ्या बरोबर पाहिली की झालंच. पण काही झालं तरी मी इथे राहणार नाही. आणि काही झालं तरी मी तुला शेतावर नेणार नाही. परत आल्याबरोबर येतोच मी इकडं. प्यारी इस दुनिया में का? अरे काय अक्कल आहे नाही तुला? अरे काय चालले दिसत नाही इथं? सिनेमा चाललाय होय. हो सिनेमा चाललाय. काउंट ठेवले का? तर हो मात्रा रेडी सायलेंट गो. 37H प्यारी
प्यारी प्यारे, इस दुनिया में तू और मैं और तू। वो देखो कोयल, वो कोयल भी हमारे प्रेम का राग आलाप रही है। देख मेरी जान, काट 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 काट। इतना गावाच्या लोकांचे डोके फिरलीस की काय? ए भाई हो बाजूला, आले तुमच्या मागो माग। तुला सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून, आता तुला इथं बोलू नका। आरटी 37 एफएच। प्यारी बघा, काय तू शेतावर आलीस आणि तिथल्या लोकांनी तुला पाहिली तर चालेल। गो 37 एच। काट काट। शेतावरच्या लोकांनी तुला पाहिली तर ते काय म्हणतील मला? ते काय पाहिजे ते म्हणू दे। म्हणून मी सांगत होतो। अरे काय 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 काय, माणसाला तर बोलू सुद्धा देते तुम्ही? अरे बाबा माफ कर, महत्वाचा सीन चालू आहे आमच्या प्रत्येक शॉटला, म्हणजे एका तुकड्याला 500 रुपये खर्च येतो। एक फुकट गेला की या बिचाऱ्यांचे 500 रुपये पाण्यात जातील। बोलू नका। ये बरं बरं बोलता छेडे। सारखी गोष्ट आहे नाही का? खरच हे प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे काय हे सांगावं लागतं। प्रेम म्हणजे प्रेम कविराज तुम्हीच सांगा। प्रेम प्रेम म्हणजे ते आकाशातून चंद्रामाग धावणाऱ्या चांदण्यांना विचारा, ते मेघाच्या वक्षस्थळाला पिलगणाऱ्या विद्युल्लतेला विचारा। ती पहा कुणासाठी ओरडली ती? आपल्या प्रियकरासाठीच ना। फुलात प्रेम, मुलात प्रेम, प्रेमात प्रेम। हिरो हिरो तुम्ही तुम्ही सांगा कुणाले काला माहित आहे तुमचं प्रेम? तुम्ही लिहून देता ते आम्ही बडबडतो, तिला विचारा। मुझे क्या मालूम तुम्हारा प्रेम और प्रेम, जल्दी करो हमारा खाना का वक्त हो गया। It's getting late for my lunch. प्रेम, प्रेम। क्या बात है तुमने? अरे
तुम्ही नहीं का प्रेम करी? हट, प्रेम करते मला काय उद्योग धंदा नाही वाटतो। मग मला कशाला हो आणले तिकडून? म्हणजे मला काय प्रेमाची हुडहुडी भरली होती वाटतो तुला पाहिल्यावर? नाही का? मग माशाची जर त्याच्या म्हाताऱ्या राजीला आणायची होती? मी तुम्हाला तरुणीच हवी होती हो? म्हणजे हो हो, लोक तरी काय करतात, मरेले कसे प्रेमाच्या गोष्टी सांगतात। तिच्यासाठी मी मरतो, तिच्यासाठी मी मरतो, सगळे तरण्यापुरीसाठी जीव टाकतात, म्हातारीसाठी कुणी कधी मरतोय? खरं आहे, कशाला बघतील म्हातारीकडं, अंगात असते जवानीची मस्ती। मग दाखव केले का जवानी, वीज का खोकलतोस प्रेम प्रेम म्हणून गावभर? कुठेतरी रस्त्यावरून हिंडताना एखाद्या पुरीला बघतो जी होतो पागल। मग झालं सुरू प्रेम, काय म्हणतो तो? पिये तुला पाहिल्यावर माझा दिल फाटून गेला, लेकाचा सदरा फाटला तरी रडत बसतो। जन्म जन्मांतरीची सोबतीण मला भेटली, पाहिलेली असते आजच। तू कुण्या गावची सखे साधणी, तू कुठे राहतेस? यावर ती काय म्हणते? बोल, तू बोल। मी प्रेम तळीत राहते, मी प्रेमाच्या मंदिरात राहते। प्राण सख्या तू कोण? मी प्रेमाच्या मंदिराचा फौजदार आहे। पुजारी? मी प्रेमाच्या मंदिराचा पुजारी आहे। चल पुजारी, आपण प्रेमाच्या मुलखाला जाऊ। तिकीटाला पैसे आहेत काय? त्या मुलखात झाडावर फुलं, फुलावर पाखर, पाखरावर प्रेमाची हुडहुडी भरली वाटत। मग आता गाणं। प्रेमी प्रेम न कर मी जाई, प्रेमी प्रेम न कर मी जाई। लवकर प्रेमाचा बाजार सुरू झाला। बाजार? नगरचा राजा अंधा, प्रेम नगरचा राजा अंधा, लूट सखे तू प्रेमाची पुतळी बाजार। प्रेमा बना मध्ये
भाकर प्रेम चटणी प्रेम भाकर प्रेम चटणी प्रेम कांदा गूळ प्रेम कांदा गूळ पण प्रेमाच्या भाकरीनं पोट कसं भरणार नाही भरणार मग जगण्यापेक्षा मरणच बरं मरण प्रेमात मरणे प्रेमात मरणे प्रेम सागरी बुडून जीव गमा प्रेमाशू बले प्रेमाचा पाणी प्रेमाशू बले प्रेमाचा प्रेम प्रेम बस मनदा मनदा प्रेम प्रेम बस मनदा मनदा दोघे मरुनी दावो दोघे मरुनी दावो इकडं काय इकडं कोण आहे आपल्याला बघायला आता शेतावरची माणसं भेटतील तू जा परत हे पा उद्या परत येतो जास्त राहत नाही मग झालं अगं हे खेड्यावरती लोक मोठे खवचर असतात Thank you.
चला उठा, कुठे मरणार इथे जंगलात? एवढं येऊ नको येऊ नको म्हणून सांगत होता, आता कशाला बोलवता? मी नाही येणार, मी इथंच राहणार रात्रभर। बरंय, मात्र इकडे काय दिसलं तर हाक मारू नकोस मला। दिसणार का? काही नाही, 12 वाजू देत मग। मग काय? 8 दिवसापूर्वी ह्या झाडाखाली एका मारवाड्यानं गळ्याला फास लावून जीव दिला आहे। हे बघ, तुझ्या उजाडायच्या आत मात्र लवकर उठून जा, माणसं येणार आहे सकाळीच। मला नाही लवकर उठवत, तुम्हीच उठवा। बर बर, खरंच इथं भूत आहेत का हो? झोपलात का तुम्ही? बाहेरच पडला रात्रभर? हो, जरा उकळत होता। काय घुशी झाला तो घरात? घुस जाऊ दे, चला बरं दे, चला आपण बांधावर जाऊन बोलत बसू। चला पाटी, हे सगळे तुलाच बघायला आले वाटत, यांना कसं समजलं? सकाळी तुम्ही गेल्यावर एक माणूस तिथं होता, त्यानं मला पाहिलं। तो म्हातारा पाटील? अरे बापरे, मग झालंच, आता कळणार सगळं आईला। गावात गेल्यावर मी जाते माझ्या पहिल्या खोलीवर। म्हणजे कशाला उगीस तुम्हाला त्रास? तुमच्या आईला वाईट वाटेल म्हणून तुम्ही मला नेहमी दूर ठेवायचा प्रयत्न करणार। असं चोरून मारून तुम्ही तरी काय करणार? तुमच्या जीवाला त्रास, मला काळजी। खरं आहे तुझं म्हणणं, पण काय करावं समजत नाही। सांगा तुम्ही तुमच्या आईला सगळं। सांगू? हो सांगा, एकदा काय व्हायचं असेल ते होऊ द्या। नाही आवडायचं तुमच्या आईला, आम्हाला कोणी सुद्धा जवळ करणार नाही। हा माझी आई तशी नाही। हा आतापर्यंत मी 1000 वेळा चुकलो असेल म्हणून काय तिने मला टाकलं नाही? बर सांगा,
दौलतराव तुम्हाला आई होती का हो? आ? आई नाही तर काय आवाळात बिडकी सारखा पडलो खाली मी. तुम्ही आपल्या मनातली एखादी गोष्ट आपल्या आईला कशी विचारित होता? काय शेतावर एखादी पोरगी हिरलीच वाटत. नाही हो तसं काही नाही. पण शेतावर एक गंमत पाहिली. तिथं सिनेमावाले आले होते, एक बाई आणि एक बाबा. काय बोलत होते, काय गात होते. काय बरं ते? हा ती बाई बरं का? प्रेमी प्रेम नगर में जाए. प्रेमी प्रेम की बंसी बजाए. प्रेमी प्रेम की बंसी बजाए. तुटलं होत, हिनं शिवून आणलं. दौलतराव नशीबवान आहे, याला म्हणतात खरं प्रेम. वा अगदी साहेबाचं सर्टिफिकेट मिळवलं बा तुम्ही. कसलं रे बाबा पुतळा वहिनीच्या प्रेमाबद्दलच? खरंच दौलतराव तुमचे वहिनीवर खूप प्रेम आहे. नाही प्रेम प्रेम भी मासली भानगड आपण काही करत नाही. अग हे हा गणपत काय म्हणतोय बघ, मी तुझ्यावर प्रेम करतो. कुठे गेली ही? तापानं फनफनते, सकाळी तशीच चप्पल शिवून घ्यायला गेली, आता कुठे गेली? आणि हे तुझं काय घुसक फिरलं काय? अंगात ताप किती आहे बघितलास? माझे का हात पाय मोडलेत का? तू एवढी आजारी असताना कपडे घुसतीस ती? हिला काय नाही वाटत त्याच. आणि तू म्हणतोस हिच्यावर प्रेम कर? आपण तर जन्मात नाही हिच्यावर प्रेम करणार. काय रे काय गंमत आहे दौलतरावाची? ह्या पुतळा वहिनीला आलाय का तो याला परत नाही चाई. काळजी तर इतकी करतो वहिनी बद्दल आणि इकडे म्हणतो आपण तिच्यावर प्रेम करत नाही. अरे म्हणणार काय तू? आता ते दोघे बोलण्याच्या पलीकडे गेल्यात. इतक्या वर्षाच्या संगतीनं एकजीव झालाय दोघांचा. आई काय रे? काही नाही, मग आंघोळ केल्यावर सांगतो. दादा पाटीलाने शेता म्हटलं. पाटीलाने शेतावरून आईला म्हणा की तू बस आपलं काम कर, मी आत्ता येतो त्याला भेटायला. आपल्या पेदारी कोणी शोक म्हातारा सगळं सांगणार आईला तिच्याबद्दल. पाठी आलेत? वय वय कुठं बाहेर बसलेत? नाही नाही आत. वय वय आला. इच्छा इच्छा
वय गणपत, मला सांगितलं नाहीस ना? मी विचारलं की म्हणतो आपण लगीन करणार नाही म्हणून. लगीन करणार? लगीन? आई? कुणाची मुलगी? आहे एक गरीब. आपण तरी कुठे श्रीमंत आहोत? पण गुणानं चांगली आहे ना ती. तिला इकडे एकदा बोलाव तरी. आजच याला सांग की मला आवडल ती. होय ना? अंकुश, सर्दी होई. अंकुश, काय करतेस? वाट कापलो या चिंदी बांधते पात्राच्या काटाची. काय, कुठलं पात्र फाडलंस? तेच बघणार हाय. संध्याकाळी येणार आहे ते पात्र हात. चावट. चेष्टा करतेस? तू जरूर पूछेगी मैं इस वक्त क्यों आया. आज एक मजे की बात हुई. क्या? हमारे बारे में माँ को सब अपने ही आप मालूम हुआ. कैसे? कैसे ये रहने दो, मगर सुन तो सही. माँ ने मुझसे पूछा तू उसके साथ शादी करेगा क्या. फिर तुमने क्या कहा? मैंने कहा, तुम ही बताओ क्या कहा होगा. मैं कैसे बता सकती हूँ, कहो ना क्या कहा. आवडतेस बो आपल्याला? खरंच? हो. पण अशा गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात.
आमच्या शेजारच्या त्या दौलतरावाचा आपल्या बायकोवर काय जीव आहे, पण बडबड नाही कधी. बलदा, आपण लग्न करणार तुझ्याशी. तू रडतेस? नाही, मला आनंद झाला. आजपर्यंत जनावर म्हणून सगळे मला लाथाडीत होते, तुम्ही मला माणूस केलं, पदरात घेतलं. लागलीस का बोलायला? तुटलं होत, शिन शिवून आणलं. याला म्हणतात खरं प्रेम. आईने तुला बोलावलंय, मी आलो स्वतः जाऊन. पण हे पा, जरा थाक ठीक आहे. थाक ठीक म्हणजे? थाक ठीक म्हणजे पाहिल्याबरोबर आईला तू आवडली पाहिजे. बाबा, सापडले. मला पत्ता लागू देत नव्हतं नाही का? जा आता तू. म्हणजे माझं डोकं? म्हणजे काय काय म्हणजे मरणार बघ तू केव्हा तरी माझ्या हात. मेलो तर तुला घेतल्याशिवाय नाही मरणार, नाहीतर तिथं कोण मला पैसे देणार दारूला? हे घे जा मर, एवढ्यासाठीच आला होतास तू. आता बाहेर जाऊन येतो. इकडे कुठे निघालास? बाहेर जाणार. दरवाजा तिकडं आहे. दरवाजा एक इकडं आहे. ते काय माणसं चालल्यात? कोण बोलते? सोड, या दरवाजानं जाणार मी. बर बर, थांब. तुला ह्या दरवाजानं जायचं आहे? या दरवाजानं जाणार. मी या दरवाजानं जाणार. मी या दरवाजा. शाबास. यो गबरू, ह्या दरवाजातनं जाणार. चल चल चल. मैनाबाई, मला बोलवणार ना लग्नाला? बाहर उडाला बाहर.
पडेल ना मी पसंत तुमच्या आईला? हो हो चल. आई जगदंबे, माझ्या लेकानं आपल्यासाठी बायको बघितली आहे. तू उजव्या बाजूला कौल दिलास तर मी त्याच्या लग्नाला वय म्हणणार. तूच माझी पाठ राखी नाहीस, तुझ्याशिवाय मी कुणाला विचारणार? बाळानो या बसा. आई जगदंबे सून पसंत आहे मला, छान आहे अगदी. आता उजव्या बाजूला कौल दे आणि वय म्हणून सांग. जगदंब 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 बघितलंस का रे, आईनं कौल दिला. जगदंब जगदंब ये बाळ माग कस रखतेस? मी देवाच्या पूजेत आहे म्हणून आहे. नाही माझ्या सारखीला. अग तुझ्या सारखीला काय झालं? तुझ्या सारख्या निर्मळ मुलीला देव काही म्हणणार नाही. बरं वाटलं मला आज. मला काळजी होती कसली सून आपल्या घरात येते म्हणून. तुला बघितलं आणि काळजी दूर झाली माझी. बायको चांगली तर नवऱ्याचं भाग्य लवकर पुढे येत. तुझ्या सारखी कुळाशिलाची निर्मळ मनाची आई. अरे गणपत मी खोट नाही बोलत, खरोखरच बायको चांगली कुळाशिलाची निर्मळ मनाची नशीबवान असावी लागते. नाहीतर नवऱ्याचं नशीब कितीही चांगलं असलं तरी फुकट. गणपत जगदंबीनं कौल दिला ही आपल्या कुळाचं नाव उजळ करणार. जगदंब जगदंब. बाळ तुला भजन म्हणायला येतं ती घे पोथी, देवापुढं चार ओळी म्हणूया. घे ना. घे. आज सवळ ओळ का आई नाही? अजून तुझ्या मनात शंका आहे? देव तुला काय नाही म्हणायचं. घे. मन संकट में कभी काम ना आए.
शकर से मिलकन होगा मीठा कड़वा फल, शहद शकर से मिलकन होगा मीठा कड़वा फल, तन धोएगा मन को कैसे माशा सारख्या नरकातल्या किड्याला या देवघरात जागा नाही, तुमच्या आई सारख्या देव माणसाच्या बरोबरीने बसायची माझी लायकी नाही। काय म्हणतेस? कसं धुतल्या तांदळासारखं मन आहे तुमच्या आईचं, असल्या भोळ्या जीवाला फसवायचं। बर तर चल, मी सगळं सांगतो तुझ्याबद्दलचं आईला। कसं कळत नाही तुम्हाला मी कोण आहे हे जर तुमच्या आईला समजलं तर काय वाटेल तिला तुमच्याबद्दल? आपला मुलगा गुणवान चांगला आहे, त्यानं चांगल्या कुळशीलाच्या मुलीशी लग्न करावं, तिच्या भाग्यानं तो मोठा व्हावा, आपल्या वंशाचं नाव उजळ करावं, या आशा उराशी बाळगून तिनं तुम्हाला लहानाचं मोठं केलं आहे, हाडाची काड केले आहेत। आणि आता जिची तुम्ही निवड केलीत ती कोण आहे हे जर त्या मावलीला कळलं तर काय होईल त्या भाबड्या जीवाचं? म्हातारी जीव टाकी। मग काय करू म्हणतेस तू? जाऊ द्या मला। जाणार? तू जाणार? नाही ग, माझी आई फार चांगली आहे, तुझ्या सगळ्या चुका ती पोटा झाली म्हणूनच रागवणार नाही ती। खरं सांगतो मी तुला, मला माहिती आहे माझी आई कशी आहे ती। केवढं मोठं मन आहे तुमचं। नाही, तुमच्या घरात मोलकरीण म्हणून सुद्धा राहायची माझी लायकी नाही। जा तुम्ही, एखादी चांगली कुळशीलाची मुलगी बघा, आपल्या आईला सुखी करा आणि तुम्ही पण सुखी व्हा। हो, फार सुखी होईल। कशाला भेटलीस तुम्हाला? का आलीस तू माझ्या बरोबर? कशाला वाट पाहत तळमळत होतीस तू माझ्यासाठी? कुणी सांगितलं होतं तुला माझ्या जीवाला एवढी आस लावायला? त्यावेळी नाही आठवड्या तुला देव माणसाच्या कुळशिलाच्या गोष्टी? तूच सांगत होतीस ना आईला सगळं सांगा म्हणून? हो, तेव्हा मी माझ्या सुखाचा विचार करीत होते। खरंच चुकली मी, यायला नको होत मी तुमच्या बरोबर। बाळ म्हणा चलात सांगतोच मी सगळं आईला।
काही सांगू नका, शपथ आहे तुम्हाला माझी। मग तू जाऊ नकोस, चल। बाळानो सांग मला, नाही जाणार ना, सांग। काय होतं तुला बाळ, बरं नाही वाटत? थोडं दूध घेतीस? नको मला। का आवडत नाही? नवरा बायको दोघे अगदी सारखीच। झोप बाळ, दोघांच्या आवडी निवडी अगदी सारख्या दिसतात। तुझा नवरा अगदी साधा आहे, त्याला की नाही मेथीची भाजी बाजरीची भाकरी फार आवडते। तेवढं चांगलं करून घातलंस की तो खुश। मी शिकवीन तुला त्याच्या आवडी जप्त करा। आपल्या नवऱ्याला कसं खुशीत ठेवायचं ते पुष्कळ बायकांना समजत नाही। आमची पुतळा तेवढी एक हाय, नवऱ्याला काय आवडत काय आवडत नाही। गाव सोडून चालले जाऊ दे मला। नाही कळलं तर एखाद वेळी जीवाच काहीतरी बरं वाईट करून घेतील ते। फार जीव आहे त्यांचा माझ्यावर। थोडे दिवस इथंच राहू, मला विसरून ते एकदा नीट मार्गाला लागलेले पाहिलं की मग जाऊ। मग जाऊच मात्र। एक कामगिरी तुझ्याकडं, तू सकाळ संध्याकाळ त्यांच्यावर नजर ठेव, पण तू मात्र त्यांना दिसू नकोस। आता जाऊन सांगतो त्याला, मला माहित आहे कुठं आहे ते। एक कुठं निघालाच, चल मुकाट्याला माझ्या बरोबर। तू कुठं गावात जायचं नाही, कुणाला सांगायचं नाही मी इथं आहे। चल बरं जा तुम्ही। नाही गाव सोडायचं राहायचं बाबाजी। गेली गेली महिना गेली, तू का जाऊ दिलीस, का जाऊन दिलीस तिला? बाळ मला माहित सुद्धा नाही रे ती गेलेली, येईल ती परत? नाही येणार ती। Thank you.
तुम्ही गणपत करता ती एक मुलगी बघितली आहे ना, तिला जरा उद्या परवा दाखवायला आला. किती झालं तरी तरुण आहे, एकदा लगीन लावून टाकलं की येईल गाडी आपोआप रुळावर. बर जमादारच होशील पट्ट्या, बोटाला चिंदी बिंदी बांध काहीतरी. हवालदार, जमादार, फौजदार, सुप्रिटेंडेंट. सांग कुठे आहे ती? मला नाही मिळत. ठीक आहे सांग. खरंच मला माहित नाही. खोट बोलतोस, आहे माहित तुला. सांग कुठे आहे ती, सांग. अजून येड्या पिशवाने दिसतोया. कुठं पाहिलं असतो त्यानं? आपला तो जुगाराचा अड्डा होता ना, त्याच्या खाली पोस्टाच्या पेटीजवळ. तिथं मला तिथं बघितलं. आणि रे, तू कुठं आहेस हे सांगाया पै, मला तो पैसे बी देत होता. पैसे देत होता? मी त्याला काय बी सांगितलं नाही. सुटलो हात न त्याच्या आणि आलो हात तुला सांगाया. हे वळ कसलं रे रामू, कोणी मारलं? छे काय बी नाही, जातो मी. कुठे निघाला म्हातारा? ऐकलं आपलं सगळं त्यानं, चालला वाटतं त्यानं सांगायला. आता जाऊन सांगतो त्याला, मग मिळतील की नाही पैसे. दारूला पैसे देत नाही, जाव सोडून चालले या. मग मी पोटाला टाकाऊ. काय करतेस काय तू? म्हणजे तू धुणार का काय सगळं? काय झालं का तुला? तू काय करतोय ते करू दे. तिकडे गेलाय, अगदी धपाट्यानं चाललाय सारखा. जीव बी द्यायचा विचार काय? Thank you.
दारू घेतली तर डोक्याची भणभण थांबते नाही हो. होय थांबते, पाहिजे थांब आणतो. घे पी, छान वास येतो नाही, वाटते की नाही प्यावीची. पी, दोन चार तासांनी निशा उतरली की पुन्हा भणभण सुरू होईल, की पुन्हा प्यायची पुन्हा प्यायची, आणि मग गटारात लोळत पडायचं जन्मभर. पागल, लाज नाही वाटत? एक पोरगी मिळाली नाही म्हणून रडत बसते भागूबाई सारखा. रडत नाही हो, पण सोसत नाही मनाची तळमळ. मनाची तळमळ भल्या माणसा काळीच फाटल असं प्रसंग माणसावर गुजरत्यात. उभ्या घराला आग लागती आणि एका रात्री सगळा संसार रस्त्यावरून पडतो, दरोडा पडतो, जन्माची कमाई वाटायला लागते, पोरं बाळ भिकायला लागतात, पण ते नाही बसत असं पिसाट होऊन मर्दावानी छाती ठोक झुंजत्या दुनियेशी आणि संसार उभा करतात. घराला आग लागली तर ते बांधता येईल पुन्हा, गेलेले पैसे परत मिळवता येतील, पण काळजाची आग नाही विझवता येत. अरे भय, मग बस नाही झालं तर दिवसात अर्धा घंटा तुझ्या या प्रेमापाई रडत. बघ तू माणूस आहे, विसरू नकस, 24 घंटे डोक्यात राग घालाय पाहिजे, तू जन्माला नाही आला. नाही समजत दौडत राहते तुम्हाला. अरे समजलं समजलं, सगळं समजलं. तुझा बाप तुझ्यावर काही कमी प्रेम करीत होता, तुला काय बी कमी पडू नये म्हणून उन्हातानात बापडा राबत होता, मेला शेवटी त्यातच. तो मेला तवा नाही कुठे गेलास त्याच्या मागणं? बापावर नव्हतं तुझं प्रेम, आणि काळ बघितलेली पोरगी सोडून गेली तर म्हणा काळजाची आग इजत नाही. मग करू तरी काय? काय करू, बांगड्या भर हातात. अरे एखादा बाई माणूस बी डगमगत नाही प्रसंगात. तुझी आई बिचारीचा नवरा मेला, सगळं आबाळ कोसळलं डोईवरतीच्या, पण ती डगमगली नाही. तिला बी जगात काय करायचं होतं, रडत नाही बसली. हे पोर होतं 15 वर्ष लोकांच्या घरातले घाण उपसत होती तुझ्यासाठी. अरे दुसरं काय नाही तर त्या ऐकड तरी बघ, तुझी दशा बघून 15 वर्षात वाकली नाही इतकी 4 दिवसात वाकली म्हातार. जिनं तुझ्यासाठी एवढं केलं, तुला लहानाचा मोठा केला, निदान तिच्या करता तरी काळीत घट कर. जा जा, दाखव तिला तिचा पोरगा परत मिळाला म्हणून. जा उठ जा. आई हाता आहे का तू? आता जाऊन सांगतो त्याला. इथलीच आहे, चांगली गुन्ही आहे मुलगी. तुझ्यासाठी माग बघितली होती, स्वभावानं चांगली आहे. तुला पसंत आहे? पण तुला, तुला पसंत आहे ना, मग मुहूर्त बघ. या बाजूला कोणी भी नाही? नाही. वाला
तुम्ही या बाजूला जा. कोण तिकडे सुद्धा नाही झप्पड इथून पकडा तिला. शाबास बहादर शाबास. चल चल चल. इकडे मी सांगतो ते ऐकशील? हो. जातो इथून. कुठ? कुठे? जिथं तुला कोणी ओळखणार नाही. इथं कोण? मी. मग काय होईल? काही होऊ दे. तुझा माझाच तेवढा जीव आहे आणि तुमचा नाही. मैना जातो लवकर. उजाडायला लागलं. माझ्या नशिबात अंधार आहे. मला उजेडाचं कार काय? तू ऐकत नाहीस? त्या दिवशी तू मला सोडून गेलीस. फुटलेल्या काळीस तसंच दाबून मी पुढे चाललो होतो. पण आता तर काळीस फुटलं होत तरी तुम्ही मर्दासारखे नेटानं पुढे चालला होता. तुमच्या मर्दपणाचा मला फार अभिमान वाटला. आता माघार घेऊ नका. येऊन येती वेळ आली आहे खरी. जा जा लवकर. कुणीतरी येतील इकडं. मैना जन्मठेपेची शिक्षा झाली. मैना
गणपत दादा, मैना बाईन सांगितलं या प्रेमापायी जग सोडू नका।